अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विभागीय शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 10वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे। जामनेर शहरातील एकलव्य माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% लागलेला असून 10वीची परीक्षा दिलेल्या 56 विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व म्हणजेच 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या विद्यालयातील कुमारी साक्षी जितेंद्र पाटील हिचा प्रथम क्रमांक आलेला असून तिला 91.40% गुण मिळालेले आहे। द्वितीय क्रमांक आहे कुमारी धनश्री सदाशिव बारी, हिला 89.60% गुण मिळालेले आहेत। तृतीय क्रमांकाने कुमारी कल्याणी भास्कर मोहिते, हिला 89.40% गुण मिळालेले आहेत। जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा एकूण निकाल 80.30% इतका लागलेला असून या शाळेतील कुमारी वैष्णवी धनराज नाईक आणि अनिकेत पद्माकर पाटील या दोघा जणांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। हे दोघंही 92.40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहे। तर द्वितीय क्रमांकावर आहे हर्षल राजेश ठाकूर, याने 91.60% गुण प्राप्त केले आहे। तृतीय क्रमांकावर आहे स्वप्नील अनिल गायकवाड, हा 91.20% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। सर्व विद्यार्थ्यांना माझा सर्व शिक्षक जो स्टाफ आहे तो स्टाफ, मुख्याध्यापक, उपशिक्षक, पर्यवेक्षक, त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव व जामनेर तालुक्याची सर्व संचालक मंडळ यांचं त्या ठिकाणी यांच्यामार्फत मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचा देखील 85% निकाल लागलेला आहे। या विद्यालयातील योगेश हरी पाटील हा 73.60% मिळवून प्रथम आलेला आहे। तर 73% मिळवून दिनेश अशोक वाघ हा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। तसेच तृतीय क्रमांकावर आहे वैष्णवी बाबूराव शिंदे, हिला 67% मिळाले आहेत। मी प्रथम जेबीएन न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो। आज आमच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे विभागीय बोर्ड नाशिकचा निकाल आज जाहीर झालेला आहे। जामनेर शहरातून आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय जामनेर या विद्यालयाचा 85% निकाल लागलेला आहे। प्रथम विद्यार्थी कुमार योगेश हरी पाटील हा विद्यालयातून 73.74% गुण मिळून हा प्रथम आलेला आहे। स्वस्तीच्या वतीनं माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, सर्व संचालक मंडळ, आमच्या संस्थेचा सचिव श्री साधनाताई महाजन या सर्वांच्या वतीनं मी यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं तर या चॅनलला मी एक सांगू इच्छितो की जामनेर शहरामध्ये जेवढे विद्यालय आहेत परंतु त्या विद्यालयातून आमच्या ज्ञानगंगेची एक ख्याती आहे की शून्यातला तळागाळातला विद्यार्थ्याला घडवून आम्ही दरवर्षी यशाची परंपरा गाठतो आणि हेच खरं यश आमच्या संस्थेचं, आमच्या विद्यालयाचं, आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचं आहे। आणि म्हणून मी सर्वांना परत पुनश्च धन्यवाद देतो। आपण माझी मुलाखत घेतली, आपणासही धन्यवाद देतो आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो। धन्यवाद। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा 83.61% निकाल लागलेला आहे। या शाळेतील प्रथम क्रमांकावर आहे कुमारी वैष्णवी गिरीश पाटील, ही 91.20% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे। तर ऐश्वर्या राजाराम उगले ही 90.60% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे।
आणि चेतन शिवाजी मोरे हा विद्यार्थी 89% गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. आमच्या निकालाची परंपरा यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी कायम केलेली आहे, कायम ठेवलेली आहे. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे स्टाफचे जे कर्मचारी यांनीसुद्धा निकाला चांगला ठेवण्यासाठी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे दरवर्षीप्रमाणे, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. चा निकाल दरवर्षी चांगला असतो, यावर्षीही चांगला आहे. फक्त थोडा पॅटर्न बदलल्यामुळे अपेक्षेपेक्षा थोडासा कमी लागलेला आहे, तरीही निकालाची आमची परंपरा कायम आहे. आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं विचार करता 360 पैकी 301 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झाले, त्यापैकी 80 विद्यार्थी विशेष प्रावीण्यांमध्ये आणि 120 विद्यार्थी 100 विद्यार्थी आमचे हे प्रथम श्रेणीमध्ये आणि उरलेले विद्यार्थी हे 120 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून गुणवत्तात्मक दृष्ट्या विचार करता हा निकाल आमच्या दृष्टीनं उत्तम आहे. जामनेर शहरातीलच मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक शाळेचा 89.6% इतका निकाल लागलेला आहे. या शाळेतील कुमारी जया प्रभाकर भोई हिने 89.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कुमारी ऐश्वर्या सुभाष चांदेकर ही 86.80% मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तसेच रोशनी विठ्ठल चौधरी ही 79.80% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. जामनेर शहरातील अंजुमन हायस्कूल या शाळेचा निकाल 58.2% इतका लागलेला आहे. या शाळेतील अबुजर अहमद युसुफ अहमद हा विद्यार्थी 90.20% मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर शेख सिमाम शेख जलाल याने 86.80% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच खान रोजमीन कौसर जाहीर खान हिने 86.40% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. आज सर्वत्र दहावीचा निकाल ऑनलाईन लागलेला आहेत. तसेच सर्व शाळेंचा उत्कृष्ट प्रकारे निकाल हा लागलेला आहेत. तसेच मुलींची शाळा कन्या माध्यमिक विद्यालय या शाळेचा 89.6%, तर इंद्राबाई ललवाणी या शाळेचा 83.30% आणि ज्ञानगंगा उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा 81% तर न्यू इंग्लिश स्कूलचा 80.30% आणि अंजुमन हायस्कूल या शाळेचा 58.2% निकाल लागलेला आहेत. कॅमेरामन शेख सुपियांसह मी वर्षा सुरवाळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, चांगले. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.